काल औरंगाबादमध्ये मराठा आंदोलक समन्वयकांची बैठक पार पडली आणि मराठा आरक्षण आंदोलन पर्व तिसऱ्याचा प्रारंभ जो आहे तो तुळजापूरमधून आजपासून होणार आहे मी सध्या उभा आहे तुळजापूरमध्ये तुळजाभवानी माता मंदिर परिसरामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी तुळजाभवानी माता मंदिर परिसर आणि मी माझ्या मागे जो आहे तो हा मुख्य व्यासपीठ आहे या व्यासपीठावरून या आंदोलनाची जी आहे ती सांगता होणार आहे आज तुळजापूरमध्ये सकाळी आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून या मोर्चाचा प्रारंभ होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्यांना आंदोलक अभिवादन करतील त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर जे आहे ते तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये हा जो मुख्य व्यासपीठ आहे या ठिकाणी या मोर्चाचा जो आहे तो समारोप होणार आहे कालच मुख्यमंत्र्यांसोबत मराठा नेत्यांच्या बैठकी पार पडली उद्यावर येऊन ठेपलेली रविवारी असणारी एम पी एस सी परीक्षा त्याला स्थगिती देणार का नाही याबद्दल खलबतं झाली त्याबद्दल मराठा नेत्यांकडून सकारात्मक अशा कमेंट्स आपल्याला ऐकायला मिळाल्या त्यामुळं एकूणच बघावं लागेल की आता येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाची दिशा कशी ठरणार आहे या आंदोलनाला जे आहे ते छत्रपती सुद्धा उपस्थित असणार आहे त्यामुळं या आंदोलनाचं मुख्य आकर्षण छत्रपती संभाजीराजे असणार आहेत पोलिसांनी अतिशय चोख असा बंदोबस्त या ठिकाणी तुळजापूर नगरीमध्ये ठेवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा आंदोलक हे तुळजापूर नगरीमध्ये आज दाखल होणार आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष आहे ते सध्या तुळजापूरकडे लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे कॅमेरा ओंकार कुलकर्णी सा विश्वभूषण लिमाय साम टी व्ही तुळजापूर